बातम्या आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक देत आहे काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते कोहिमापर्यंत भाजपा एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेला निरंतर सशक्त करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले जनसंघपासून ज्या महान व्यक्तींनी पक्षाला बळकट केलं आणि दिशा दिली अशा सर्वांना आपण आज नमन करत असल्याचं ते म्हणाले यंदा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असल्यानं आजचा दिवस विशेष महत्वाचा असल्याचं देखील ते म्हणाले भारत आणि अमेरिकेच्या परराष्ट्र आणि संरक्षण मंत्र्यांच्या टू टू बैठकीपूर्वी परराष्ट्रमंत्री डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन यांच्याशी चर्चा केली एका डॉक्टर जयशंकर म्हणाले की दोन्ही नेत्यांनी परस्पर मुद्द्यांवर आणि युक्रेनमधील अलीकडील घडामोडींवर चर्चा केली देशभरातल्या विविध उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांच्या बारावीच्या परीक्षेतल्या प्रक्रियेत असमानता असल्यामुळे केंद्रीय विद्यापीठांची प्रवेश परीक्षा स्वतंत्रपणे घेतली जात असल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी म्हटलं आहे ही केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षा अर्थात सीयूईटी राष्ट्रीय परीक्षा मंडळातर्फे घेतली जाणार असून त्यासाठी आजपासून अर्ज स्वीकारले जातील असं त्यांनी सांगितलं देशातील एकतीस हजार स्वामित्व योजनेअंतर्गत प्रॉपर्टी कार्ड देण्याची तयारी सुरू आहे ग्रामीण भागात स्थायिक झालेल्या आणि घरं बांधलेल्या लोकांना मालमत्ता अधिकाराची कागदपत्र प्रदान करणं हा या योजनेचा आहे पंचायत राज विभागाचे राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत देशात आतापर्यंत एकशे पंच्याऐंशी कोटीहून अधिक कोविड विरोधी लस देण्यात आल्या आहे काल तेरा लाख बावन्न हजाराहून अधिक लशी देण्यात आल्या बारा ते चौदा वर्ष वयोगटातल्या बालकांना आतापर्यंत एक कोटी सत्त्याण्णव लाख लशी देण्यात आल्या आहे आतापर्यंत पात्र श्रेणीतील लोकांना दोन कोटी सदतीस लाखांहून अधिक प्रतिबंधात्मक लशी देण्यात आल्या आह शनिवारी रात्रीच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात आकाशातून लाल रंगाची वस्तू जमिनीवर पडताना दिसली सिंदेवाही तालुक्यात गोलाकार रिंग आणि लोखंडी गोळे आढळले असं असलं तरी घटनेबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसंच याबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आणि संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओ यांच्याशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली आकाशातून पडलेल्या तप्त वस्तू नक्की काय आहेत आणि कशामुळे पडल्या याचा शास्त्रज्ञांनी शोध घेतल्यानंतरच वस्तुस्थिती कळेल असं म्हणाले याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार